गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाली. पितृपक्षामध्ये पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. मात्र यंदा पावसाच्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विविध भाज्यांची बाजारामध्ये आवक घटलेली आहे. दरम्यान मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दरही आता गगनाला भिडले. यामध्ये भाज्यांची चव वाढवणारी कोथिंबीर मेथी महागली आहे, तर वांगं, टोमॅटो, भेंडी, बटाटा, फरसबी, कांदा यांचे दरही 80 ते 100 रुपयांवर पोहोचले. पाऊस भरपूर झाले, भाज्यांचे भाव खूप वाढले. एक भारतभर 9 रुपयापर्यंत भाज्यांचे भाव स्थिर होईल. मागणी आता पितृमंडळामुळे ज्या भाज्या लागतात नवीनसाठी त्याची मागणी, मेथीची भाजी, देठ, परत गवार, भेंडी, कारले हे जे भाज्या लागतात नव्या त्याला त्यांची जास्त मागणी आहे. सरस लोकांच्या घरी पितृमंडळ असतेच, प्रत्येकाचे आहे, त्यामुळे भाजीचे भाव ही मागणी जास्त. काय दर आहेत सध्या साधारण? साधारण ते 80 रुपये ते 100 रुपये दर आहेत. सरस 60-80-100 या रेंजमध्ये.